नमस्कार मी शिल्पा साम संजीवनीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते मैत्रीण कॅन्सर म्हटलं की प्रत्येकाच्या मनातच भीतीचा बागुलबुवा निर्माण होत असतो अर्थातच ज्या जा ज्या घरामध्ये कॅन्सरचा एखादा तरी पेशंट असेल तेव्हा मात्र त्यांचे होणारे काही ज्या हालचाली असतात किंवा त्यांची जी गुंतागुंत निर्माण होणारी असते ती संपूर्णच कुटुंबाला अस्वस्थ करून टाकणारी असते मग नेमकं ब्रेस्ट कॅन्सरमध्ये काय होत असतं पेशंटची अवस्था नेमकी किती कठीण होत असते या सगळ्या गोष्टींची आज आपण माहिती करून घेणार आहोत आज आपल्याबरोबर आहेत होलिस्टिकचे डॉक्टर व्यंकटेश जोशी आपण त्यांचं स्वागत करूया सर सांग संजीवनीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत तुमच्या मनामध्ये जर कॅन्सरबद्दल काही प्रश्न असतील ते तुम्ही नक्कीच विचारा आपला फोन नंबर लिहून घ्या आपला फोन नंबर असा आहे सहा सहा आठ चार तीन 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 बाहेरील सगळ्या प्रेक्षकांनी शून्य दोन दोन हा स्ट्रीकोलावायचा आहे चला तर आपण सरांकडून माहिती करून घेऊया सर महत्वाचा पहिलाच प्रश्न म्हणजे ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे नेमकं काय असतं बरोबर आपण ब्रेस्ट कॅन्सर पाहण्यापुढे एक हा स्त्रियामध्ये होणारा कॉमन आजार आहे आणि स्त्रीचं महत्व कुटुंबामध्ये सगळ्यांनाच माहीत आहे स्त्री सुखी असेल तर कुटुंब सुखी आहे पण दुर्दैवाने हा ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हल्ली खूप प्रमाण वाढत चाललेलं आहे कारण त्या मनाने परदेशाच्या मनाने आपल्या भारतीय ह्याच्या मनाने परदेशात ह्या आजाराचं प्रमाण खूप आहे जास्त पण त्यांच्यामध्ये खूप पैसा आहे श्रीमंती आहे तरी त्यांच्यामध्ये प्रमाण खूप आहे आपल्या देशामध्ये दे त्याप्रमाणे प्रमाण कमी आहे त्याचं कारण अनेक आहेत एक सांस्कृतिक कारण आहे सांस्कृतिक कारण म्हणजे कसं की भारताची स्त्री करिअर मेकिंग आहे ते करिअर करते पण त्याच्यासोबत फॅमिली करिअरसुद्धा त्याचं ती दुर्लक्ष करत नाही त्यामुळे इकडचे आईवडील वगैरे वगैरे वेळेवर लग्न होतात वेळेवर लग्न झाले की प्रेग्नन्सी होते मग डिलिव्हरी होते लाईट डिलिव्हरीमुळे सुद्धा ती ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतो दुसरं आता प्रत्येक बावीस स्त्रियामध्ये इंडियामध्ये अशा जरी अवस्थेत एका एका लेडीला कॅन्सर आहे बावीस स्त्रिया म्हणजे एक सदन साधारण सोसायटी जरी घेतली एका सोसायटीमध्ये शंभर जरी स्त्रिया घेतल्या तर त्यामध्ये एका सोसायटीमध्ये पाच स्त्रिया ब्रेस्ट कॅन्सरच्या निघू शकतात आणि दुसरं म्हणजे पूर्वी हा तर आजारचा वेगवेगळ्या कॅन्सरमुळे जे मृत्यूचं प्रमाण आहे मग लंग कॅन्सर असेल ब्रेस्ट कॅन्सर असेल गर्भाशयाचा कॅन्सर असेल तर हा ब्रेस्ट कॅन्सरचा प्रमाण नंबर दोन वर जात नंबर एक हे लंग्स कॅन्सरमुळे मृत्यू होतो लंग्स कॅन्सरचं प्रमाण तेवढं खूप आहे आणि नंबर दोन वर ब्रेस्ट कॅन्सर होतो तर ह्या सगळ्या गोष्टी गोष्टींचा विचार केला किंवा परिस्थितीचा विचार केल्यानंतर की ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे आपण समजून घेऊ ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे कॅन्सर म्हणल्यानंतर एक बॉडीमध्ये तयार होणे आपलं काम करणे आणि ते नष्ट होणे अशी एक मध्ये सतत यंत्रणा चालू असते आपली शरीर हे अनेक एक यंत्र आहे अनेक पार्टपासून बनलेले ते पार्ट हे छोट्या छोट्या एक सेलने बनलेलं आहे त्या सेलची निर्मिती अशी होते नश्ट होता। नश्ट होता। सतत, की आवश्यकतेप्रमाणे निर्माण होतात ते आपलं कार्य करतात ते नष्ट होतात हे एक चक्र सतत नैसर्गिक चक्र चक्र चालू असतं पण ज्यावेळेस हे चक्र बिघडतं बिघडल्यानंतर काय होतं जे नष्ट होणारे सेल आहेत ते नष्ट होत नाहीत आणि ते तसेच असंख्य प्रमाणे वाढत असतात आणि ते दुष्ट सेल असतात विकृत सेल असतात बॅड सेल म्हणतात त्याला कॅन्सर सेल म्हणतात हे कॅन्सर सेल एकदा तयार झाले बॉडी मध्ये की ते नष्ट होत नाही उलट एकाचे दोन दोनचे चार चार चे आठ असे त्या पटीने वाढत असतात पटीने वाढल्यानंतर शरीरामध्ये जिथे अनुकूल परिस्थिती मिळाली त्या पार्ट मध्ये जाऊन आपलं वास्तव्य करतात तसं त्या ब्रेस्ट मध्ये त्यांचं एक वास्तव्य झालं एक कॅन्सर तयार झाला सेल तयार झाला दुसरा होणार दुसरा तिसरा होणार असा एक त्यांचा ग्रुप तयार होतो हु. ग्रुप झाल्यानंतर मग तिथे एक छोटीशी गाठ जाणवते okay. ती जर गाठ लग, लग, लगेच लक्षात लग आली स्त्रीच्या तर त्याची ट्रीटमेंट लवकर होणार आणि त्याचे दुष्परिणाम टाळत असतात ती गाठ जर लवकर लक्षात नाही आली तर मग त्याचे परिणाम वाढत जातो आणि हा कॅन्सर हा वी वी वाएपी वी वाएपी वाएपी आजार असा आहे की मी माझ्या दृष्टीने सगळ्या पेशंटला सांगतो अतिशय व्ही आय पी आजार आहे व्ही आय पी म्हणजे जसं एखादा मुख्यमंत्री आहे त्याला सिग्नल वगैरे रूल काही नसतात पण सामान्य माणसाला सामान्य आजाराला जसं सिग्नल वगैरे ट्रॅफिक रूल असतात पण ह्या आजाराला तसं नसतं भटापट स्पीडनी वाढतो असतं पर सेकंड वाढतो म्हटलं तरी चालतं <laughs> त्यामुळे ह्याची जेवढ्या प्रमाणात लवकर त्याचं डिटेक्शन होईल ज्या प्रमाणात त्याचं फायनल लक्षात येईल तेवढं त्याचा उपचार चांगला होतो त्यामुळे ते लगेच लक्षात येणं फार महत्वाचं आहे आता ह्या कॅन्सरचं प्रमाण स्त्रियामध्ये तर आहेच इव्हन असा समज होतो की पुरुषामध्ये नाही बरोबर पण एक पर्सेंट पुरुषामध्ये सुद्धा हो हा होऊ शकतो शंभर पुरुषामध्ये एक पर्सेंट तरी आहे सर आता तुम्ही बऱ्याच प्रमाणामध्ये सांगितलं की बावीस स्त्रियांच्या मागे एका स्त्रीला असू शकतं हो, हे प्रमाण झालं आपल्या भारतामधलं हो, तर परदेशातलं प्रमाण साधारण किती असतं परदेशात दहा पर ते बारा पंधरा स्त्रियांमध्ये आहे आणि त्या यूएस सारख्या का कंट्रीमध्ये कारण एक सांगितलं सांस्कृतिक कारण आहे दुसरे पण कारण आहे जसं स्मोकिंग आहे हे का आ, एक कारण आहे ते आपण पुढे पाहणारच चालेल सर आपण का कारण साधारणपणे आपण हे प्रमाण तर आपण जाणून घेतलं पण नेमकी कारण जर लक्षात आली तर पुढे आपल्याला बाकीच्या प्रश्नांची पण उत्तर जाणून घेता येते कारणांचं एक महत्वाचं आहे दुसऱ्या कारणामध्ये की कुठल्याही आजाराची ट्रीटमेंट करायची असेल त्या शेवटी हा सगळा कशासाठी उपद्र आहे ते ट्रीटमेंट करणं पाहिजे जर ट्रीटमेंटचा महत्वाचा गाभा कोणता आहे ती कारण समजली पाहिजे जे ते कारण घडली नाही तर तो आजार होणार नाही हे साधा आहे त्यामुळे पहिल्यांदा कारण हे समजून घेतलीच पाहिजे त्यातल्या कारणामध्ये महत्वाचा जो आजार आहे सर एक्च्युली हे जे आता हे प्रमाण आहे स्त्रियांमध्ये ठीक आहे तर आपण कारण समजून घेऊया सर हो तर कारणामध्ये महत्वाचा जो आहे एक सेक्स लिंग ज्याला म्हणतात ते असं सांगितलं की पुरुषामध्ये पण वन पर्सेंट पुरुषामध्ये होतो आणि बाकीच्या स्त्रियामध्ये होतो मेल आणि फिमेल मेल, मेल आणि फिमेल दुसरं कारण आहे वय वय हे आहे एजच्या बाबतीत पूर्वी पन्नास नंतर स्त्रियामध्ये हा व्हायचा पण हल्ली तीस सुद्धा एखाद्या स्त्रीला कॅन्सर झालेलं मी एक पेशव फालो आणि ह्याचा एक सर्वे साधारण झालेला आहे टू एटी सेवन किंवा टू एटी ह्यामध्ये एका स्त्रीला एक कॅन्सर आहे तीनशे स्त्रियांमध्ये एका स्त्रीला तीस वर्षापर्यंत आढळतो तीस ते चाळीस अशा मध्ये सत्तर स्त्रिया मागे एक कॅन्सर आढळतो आणि पन्नासच्या पुढे मात्र वीस किंवा बावीस पंचवीस ह्या प्रमाणात हा कॅन्सर आढळतो म्हणजे एखादी तीस वर्षाची स्त्री सुद्धा ती दुर्लक्ष करू नये कि मला कॅन्सर होणार नाही किंवा असा समज करू नये किंवा वृद्ध अवस्थेत किंवा चाळीस नंतरच हा कॅन्सर होतो किंवा पन्नास वर्षाचा कॅन्सर असतो त्यामध्ये एक जेनेटिक्स जे आहे ज्यांना घरामध्ये आईना किंवा जी हिस्ट्री अनुवंशिकता जी आहे त्यांनी तर ते सतर्क झालं पाहिजे कारण अनुवंशकता म्हणजे जरी अनुवंशात असेल घाबरण्यासारखे कारण नसतं पण त्या अनुवंशकता म्हणजे थोडक्यात म्हणजे तो आजार कुठलाही असेल मग कॅन्सर असेल अजून सर्दी असेल किंवा एखादा स्वभाव असेल काय असेल एव्हरीथिंग इज जेनेटिक्स म्हणलं जातं तर तो दरवाजापर्यंत येत असतो किंवा तुमच्या दारापर्यंत येऊन थांबलेला असतो पण त्याला आत घ्यायचं की नाही हे आपल्या हातात निश्चित तर एखाद्या आईला कॅन्सर आहे किंवा एखाद्याला होता की आपण घाबरून जाण्यापेक्षा त्याला निगेटिव्ह त्याच्या प्रतिकूल परिस्थिती आपल्या शरीरात ठेवणे हे महत्वाचं आहे मग प्रतिकूल परिस्थिती निर्माण ठेवण्यासाठी मग वेळेवर व्यायाम असेल फूड स्टाईल असेल लाईफस्टाईल असेल ते आपण पुरी पाडणार व्यवस्थित जर मेंटेन केल्या तर त्याचा परिणाम चांगला होतो दुसऱ्या कारणामध्ये महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये एक पूर्वी कॅन्सरचा इतिहास झालेला असेल हिस्ट्री असेल एखाद्याला कॅन्सर झाला तर तो परत होऊ शकतो त्यांनी ती घेतली पाहिजे किंवा एखाद्या स्त्रीला कुठली तरी गाठ झाली असेल साधी जरी गाठ असेल तरी त्या ब्रेस्टमध्ये ती अनुकूल परिस्थिती निर्माण होते <laughs> त्यामुळे एखादी साधी गाठ झाली तपासणी केली ऑपरेशन केले काढून टाकली तर त्या स्त्रीने एवढं लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला तो धोका एखाद्यास असू शकतो त्यामुळे ती वेळोवेळी काळजी घेणे किंवा आपल्या आहारामध्ये तसं नियंत्रण ठेवणे किंवा आहाराची काळजी घेणे लाईफस्टाईलची काळजी घेणे हे महत्वाचं आहे तिसरं आहे अनावश्यक झालंय हार्मोनल थेरपी हार्मोनल थेरपी हे आजार आजाराचं प्रमाण वाढण्याचं कारण एक ते एक महत्वाचं कारण आहे जशी लाईफस्टाईल स्टाईल हे कारण आहे स्त्री ही प्रत्येक वेळेस कोणत्या ना कोणत्या कारणामुळे गोळी घेत असते टॅबलेट खात असते तिला ही जाणीव नसते की हे हार्मोनस आहेत फॉर okay. एक्झाम्पल एखादं घेतलं की आपल्या घरी कार्यक्रम असतात किंवा सांस्कृतिक कार्यक्रम असतात एखादी पूजा असते तिला मासिक पाळी लांबवायची असते म्हणून एखाद्या फॅमिली डॉक्टरकडे जाते ते गोळ्या खाते पण तिला हे माहीत नसते की हार्मोनल ट्रीटमेंट असते त्यामुळे त्या गोळ्या खाते आणि ते एक कारण असू शकतं जसंच आता एक आठ ते दहा वर्षामध्ये मुली ज्यावेळेस मासिक स्त्राव सुरू होतो पाळी सुरू होते त्यावेळेस सुद्धा जर त्यावेळेस त्रास असेल बरोबर नसेल पोट दुखत असेल त्यावेळेस सुद्धा ट्रीटमेंट जी दिली जाते ती हार्मोनल ट्रीटमेंटच दिल्या जाते त्यामुळे आम्ही ज्यावेळेस पेशंट एखाद्या वेळेस सात ते आठ नऊ वर्षाच्या मुली येतात आमच्याकडे hmm. कोणत्याही कारणामुळे येत असतील hmm. त्यावेळेस आम्ही काउन्सिलिंग करत असतो की पेशंटला त्यांच्या आईवडिलांना काउन्सिलिंग करणं हो आवश्यक असतं ह्या मुलींची व्यवस्थित वाढ झाली पाहिजे त्याची शारीरिक वाढ चांगली झाली पाहिजे मानसिक वाढ पाहिजे आणि बौद्धिक वाढ झाली पाहिजे तर वाढ झाली तर मग त्याच्या प्युरिटीच्या वेळेस त्रास होतो किंवा पाळी आल्या वेळेस जो त्रास होतो तो होत नाही <laughs> त्यामुळे हार्मोनल ट्रीटमेंट होत नाही आणि पुढचे धोपे टाळतात त्यानंतर मेनोपॉ सिंड्रोममध्ये सुद्धा जी काही ब्लिडिंग वगैरे होते किंवा जे काय सुद्धा हार्मोनल ट्रीटमेंट एखाद्या वेळेस <laughs> स्त्रीला मूल होत नाही इन्फर्टिली ज्याला म्हणतात त्यावेळेस सुद्धा हार्मोनल ट्रीटमेंट जाते अशा वेगवेगळ्या कारणामुळे बऱ्याच वेळा ते हार्मोनल ट्रीटमेंट दिल्या जाते पण त्या साधारण स्त्रीला ह्याची कल्पना नसते की आपण हार्मोनच्या पिल्स खातोय त्यामुळे ते कॅन्सरचं कारण मोठं कारण आहे महत्वाचं कारण आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही दुसरं त्यानंतर आहार डाएट सुद्धा मध्ये हे फार महत्वाचं आहे की फ्राईड खाणे किंवा फास्ट फूड जंक फूड हे जे आहे ते सुद्धा महत्वाचं आहे तिसरं एक स्थूलपणा स्थौल्य ओव्हरवेटमध्ये सुद्धा एक महत्वाचं कारण ज्या स्त्रीमध्ये ओबेसिटी आहे कुठल्याही स्त्रीचं वजन जर साठच्या वर असेल तर निश्चित ते ओबेसिटीमध्ये केलं कुठलीही स्त्री असेल तर एक साधारण एवरेज असं लक्षात व कोणत्याही स्त्रीचं जर वजन एकशे पासष्ट सेंटीमीटर असेल उन्ची था। था। एक था। एक 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 से तर हंड्रेडच्या वर जेवढं सेंटीमीटर आहे तेवढं के जी वेट ठेवलं पाहिजे म्हणजे अशी उंची असेल उंची असेल एकशे पासष्ट एकशे पंचेचाळीस सेंटीमीटर हाईट आहे तर पंचेचाळीस किलो वजन एकशे एक एक पासष्ट असेल तर पासष्ट किलो आपली सेंटीमीटर किती उंची आहे त्याप्रमाणे बघायचं आणि तेवढं वेट ठेवायचं त्याच्यासाठी जर वेट मॅनेजमेंट मध्ये कुठलंही मेडिसिन खात असेल कुठल्या बऱ्याच ह्याच्यामुळे पण मेडिसिनची एक लिमिट आहे त्यामुळे ओव ओव्हरवेटमध्ये किंवा ओबेसिटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड स्टाईल आणि एक्सरसाईज लॅक ऑफ एक्सरसाइज हे सुद्धा एक कारण आहे की कॅन्सर होण्याचं अच्छा त्यामुळे एक्सरसाइज ते महत्वाचं आहेच चा। त्याच्यानंतर रेडिएशन रेडिएशनमध्ये वेगवेगळ्या कारणामुळे बऱ्याच वेळा आपण एक्सपोज होत असतो रेडिएशन मग ती सोनोग्राफी असेल मग एक्स रे असेल एम आर आय असेल अशा किंवा कॅन्सरमध्ये जी ट्रीटमेंट केल्या जाते रेडिएशन त्यामुळे सुद्धा तो रिकरन्स होत असतो रेडिएशनमुळे सुद्धा ते कॅन्सर सेल प्रोड्युस व्हायला मदत असते कॅन्सर सेल किंवा तयार व्हायला ते अनुकूल परिस्थिती बॉडीमध्ये निर्माण होत असते okay. हे एक महत्वाचं आहे बऱ्याच वेळा काय असतं की पेशंट एक मानसिक अवस्थेत असतो आणि डॉक्टर सांगत असतो की ह्याची काही गरज नाही सोनोग्राफी गरज नाही तो डॉक्टरांच्या विरोधात किंवा सल्ल्याने दुसरा एक्स रे करत असतो हे करत असतो चुकीचं आहे म्हणजे एक्स रे करणं सोनोग्राफी करणं जास्तीत जास्त हा, वेळा हातात चुकीच आहे त्यामुळे ते सुद्धा चुकीचं आहे की रेडिएशन जास करण्याने सुद्धा बॉडीमध्ये कॅन्सर सेल निर्माण होण्याचा अनुकूल परिस्थिती असं म्हणत की आता त्या एखाद्या दोन व्यक्ती पावसात भिजतात एकाला सर्दी होते एकाला होत नाही पण पर प्रत्येकाची परिस्थिती शरीर वेगळं आहे त्याची प्रकृती वेगळी आहे त्यामुळे रेडिएशनमुळे एकाला होत नाही दुसऱ्याला होत नाही पण तो ती रिस्क घ्यायची कशीसाठी ते सुद्धा वात महत्वाचं आहे त्यामुळे धूम्रपान आणि मद्यपान मद्यपान हे सुद्धा महत्व आपल्या देशात त्या मनाने खूप कमी आहे परदेशाच्या मनाने ते परदेशामध्ये कॅन्सरचं प्रमाण होण्याचं एक ते कारण आहे जसं अर्ली डिलिव्हरी ज्याला म्हणतात ती होत नाही कारण <आरे laughs> पस्तीस या वर्षे लग्न झालं तर तसंच पण त्यामध्ये आणि हे सुद्धा महत्वाचं आहे <laughs> पण <पन्था। laughs> हल्ली दुर्दैवाने आपल्या भारतात मध्ये सुद्धा मध्ये आणि त्यातल्या त्याच स्त्रियामध्ये सुद्धा आढळत चाललंय कारण त्याचं वेगवेगळे कारण आहे कॉल सेंटर आहे हे आहे सेंटर आहे जॉब नेचर बदललं असे कारण आहे स्ट्रेस आहे स्ट्रेस रिलीव्ह करण्यासाठी असते ही अशी आणि व्यायामाचा अभाव लॅक ऑफ एक्सरसाइज अशी एवढी महत्वाची कारण आहेत सर आता ही जी महत्वाची कारणं आहेत तर नेमकी आपण ही कारणं सगळी एकत्रित आली किंवा ह्याच्यातली दोन चार जरी कारण असले तरी पण कॅन्सरची जी, जी शक्यता आहे ती वाढू शकते माहिती ह्या ब्रेस्ट कॅन्सरशी आपण कसा लढा दिला पाहिजे हे आपण जाणून घेऊया सरांकडनं पण वेळ झाली एका ब्रेकची की भेटणार आहोत छोट्याशा ब्रेकनंतर एक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण माहिती करून घेत आहोत ब्रेस्ट कॅन्सरबद्दल ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण जे आहे ते भारतामध्ये देखील आपल्याला जास्त दिसायला आहे ह्याच्या मागचे जी कारणं आहेत ती बरीच आहेत कारण आपण जसं सरांनी सांगितलं काही धार्मिक कार्यासाठी म्हणून आपण वेळोवेळी पाळी मासिक पाळी पुढे जाण्यासाठी म्हणून काही गोळ्या घेत असतो ते कारण असू शकतं आपल्या खाण्याच्या सवयी किंवा स्वतःकडे झालेले दुर्लक्ष अशी बरीच कारणं असतात जी कॅन्सरला आपण आमंत्रण देत असतो कॅन्सर विरुद्ध लढा आपण नेमका कसा दिला पाहिजे यावर आज आपल्याला मार्गदर्शन करत आहे डॉक्टर व्यंकटेश जोशी तुमच्या मनामध्ये जे जे काही प्रश्न आहे ते तुम्ही सरांना नक्कीच विचारा पण आपण पड़ कार्यक्रमाचा पहिला फोन घेतो आहे हॅलो बहुतेक फोन कट झालेला दिसतोय आपण सरांना आपला प्रश्न विचारूया सर जसं ब्रेस्ट कॅन्सर आहे तर कॅन्सरचं जे काही वेगवेगळे वेग प्रकार असतात तर त्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे देखील काही प्रकार असतात का ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे दोन प्रकार असतात आणि तर ते एक स्तनामध्ये स्त दूध निर्माण होणे किंवा स्तन्य ज्याला म्हणतात की दूध येण्यासाठी एक वाहिनी असते त्या वाहिनीचा एक कॅन्सर असू शकतो आणि वाहिनीच्या बाहेरचा ज्या मांस भाग असतो त्याचा एक कॅन्सर असतो दोन कॅन्सर असतात त्यामुळे स्तन्य वाहिनी किंवा दुग्धवाहिनी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये एटी पर्सेंट त्यामध्ये कॅन्सर होतो त्याला त्या डक्ट असं म्हणतात आणि बाकीच्या मांसाचा जो भाग असतो त्याच्यामध्ये ट्वेंटी पर्सेंट ह्या कॅन्सरचं प्रमाण आहे <laughs> तर हे कॅन्सरचं दोन प्रकारच्या स्त्रियामध्ये <laughs> हे कॅन्सर आढळत असतं त्यानंतर हे कॅन्सर जे असत महत्वाचा लढा करत असताना कॅन्सर विरुद्ध लढा देत असताना एक न होऊ देणे सगळ्यात महत्वाचं आहे <laughs> न होऊने देण्यासाठी सगळी कारणांचा अभ्यास पाहिजे कारणे ही समजली पाहिजे आणि छोटी छोटी कारणे असतात ती जर व्यवस्थित ती जर संधी नाही दिली शरीराला तर तो कॅन्सर होणार नाही दुसरा लढा करण्यासाठी त्याचं वेळेवर निदान झालं पाहिजे वेळेवर निदान झालं तर त्या ज्या स्टेज आहेत ज्या अवस्था आहेत फर्स्ट आणि सेकंड स्टेजमध्ये आजार अतिशय चांगल्या प्रमाणे कंट्रोल होऊ शकतो पण थर्ड आणि फोर्थ स्टेजमध्ये गेल्यानंतर हा आजार अर्थात कोणताही आजार एखादा घर घराला आग लागलेली आहे पूर्ण जुळून गेल्यानंतर काहीच करू शकत बरोबर पण जर लगेच अटेम्प्ट केलं तर तसंच योग्य निदान होण्यासाठी वेळेवर निदान होण्यासाठी त्याला लक्षात आलं पाहिजे लक्षा लक्षात काय लक्षणे असतात ती आपण जाणून घेऊया सर पण आपण एक फोन घेतो त्या बरोबर नवी मुंबईहून हॅलो नमस्कार नमस्कार तुमचा प्रश्न विचारा हॅलो हॅलो तुमचा आवाज आमच्यापर्यंत नीट या ऐकू येत नाहीये पुन्हा आपला प्रश्न विचार हा येतोय हा येतोय मॅडम काय झालं लास्ट एप्रिल मध्ये मा माझ्या बहिणीला क्या, ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला मॅडम तर ती साधारणतः टेस्ट केल्यानंतर मग आता तिच्यावर सहा किमो झाली आहेत मॅडम मग एक ब्रेस्ट जो होता लेफ्ट ब्रेस्ट तो पूर्ण काढून टाकला मग त्याच्यानंतर मग रेडिओथेरपीसाठी आम्ही गेलो होतो मग ते बोलू रेडिओथेरपीची काय गरज नाहीये तर प्रश्न असा आहे माझा की इन फ्युचर त्या ठिकाणी आता पुन्हा तो उद्भवू शकतो का किंवा ते आता झालेलं आहे जे किंमत झालेलं आहे त्याच्यानंतर काय विजय आहे का पुन्हा तुमच्या बहिणीचं वाय किती आहे आता पूर्ण की म्हणजे पंचवीसच्या च्या आताच आहे